खेळच्या समरींची 11व्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या कबड्डी संघात निवड. दापोली तालुक्यातील खेळला जोडणाऱ्या मार्गावर मोठे भगदाड, सर्व प्रकारची वाहतूक बंद. गणपतीसाठी कोकणात रेल्वेनं सोडल्या आणखी 5 विशेष गाड्या, तर गणपतीसाठीच कोकणात धावणार 4300 जादा बसेस. इग्नाईट कार्यशाळेत उद्योजकांचा चांगला प्रतिसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार. सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी चिपळूण येथे हिंदुत्ववादी संघटनेनं आंदोलन सुरू केलं होतं. यावेळी एका अनोळखी महिलेनं आंदोलनकर्त्यांना शिवीगाळ केली. यावरून चिपळूण येथील वातावरण तापलं. पोलिसांनी तात्काळ या महिलेला ताब्यात घेतलंय. मात्र यानंतर देखील आंदोलनकर्त्यांनी चिपळूण पोलीस ठाणे इथे ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत शिवीगाळ करणाऱ्या महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा पवित्रा घेण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी चिपळूण बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रामदास राणे यांनी दिली. कायदेशीर कारवाई करायची आहे तर आपल्याकडे दोन लोक या. आम्ही जी फिरण्या टाईम करतो ती स्वतः दाखल केल्याची आपल्या समोरच गुन्हा दाखल करायची प्रक्रिया होईल आणि शब्द देतो की आपल्या समोरच अटकेची प्रक्रिया होईल. हो अरे बाबा हो पण आता माम समोर कसं काय करणार ना, कारण जो प्रत्येकाच्या भाव देत आहे प्रतिक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाव ज्या काही गोष्टी आपल्या समोर दाखवतील आणि जी सर्व कॉपी मिळणार नजर टाकणार. ही जी पासा मंडळी जी समस्या हिंदुत्ववादी संघटनाबद्दल जिथे जे आहेत आणि नजर टाकल्याशिवाय आणि अटक केलेली आहे काही बघितल्याशिवाय जाणार नाही. त्यामुळे तिथपर्यंत आपण एकमेकांच्या संपर्कात राहूया आणि मागच्या सुद्धा घटनेची मागाशी चर्चा केली होती. मागे सुद्धा नगरपालिकेच्या समोर जेव्हा ही घटना घडली व्हिडिओ शूटिंग ही महिला घसली आणि त्यावेळी पुरुष महिलांच्या समोर घडला आणि हे लवजात वगैरे काही नाही असत एकंदर तेच केलं त्यांनी आंदोलन थांबवायचं होतं. त्या निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर योग्य जी कारवाई झाली असती तर ही जी प्रक्रिया आली नसती त्या दृष्टीने कारवाई करतो असं पोलिसांचं मत आहे. उद्या चिपळूण बंदची तुम्ही आग दिली काय सांगा. जो मोर्चाच्या निमित्तानं जो काय प्रचार घडला त्याचा निषेध म्हणून चिपळूणातले जे प्रमुख व्यापाऱ्यांचे जे संघटना आहे त्या संघटनेच्या चारही लोकांजवळ आम्ही बोलून झालेलं आहे आणि त्यांनी त्या संदर्भात पाठिंबा देतो म्हणून कबूल केलेलं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनासुद्धा आमची सर्व बांधवांच्या वतीनं विनंती आहे, महिला भगिनींच्या वतीनं विनंती आहे की उद्या ह्या गोष्टीला पाठिंबा म्हणून निषेध म्हणून त्यांनी व्यापाऱ्यांनी चिपळूण बंद ठेवावं अशी आमच्या आग्रहाची विनंती. खेड शहरातील अनिकेत स्पोर्ट्स क्लब बर्डेची सदस्य आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाची खेळाडू समरीन बुरोणकर हिची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघामध्ये निवड झाली. तिला मिळालेल्या या यशाबद्दल संपूर्ण तालुका वासियांसह जिल्ह्यातून तिचं अभिनंदन होत आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 11व्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या संघात रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघाची आणि खेड तालुक्यातील रहिवासी असणारी समरीन बुरोणकरची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे दोन्ही संघ 6 ऑगस्ट रोजी मुंबई येथून बिहारकडे रवाना होणार आहेत.
खेड तालुक्यातून महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल समरीन बोरणकर हिचं खेड तालुका कबड्डी असोसिएशन, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन, अनिकेत स्पोर्ट्स क्लब आणि काळकाई स्पोर्ट्स क्लब भरणे आणि तालुकावासियांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत. दापोली आणि खेड या दोन तालुक्यांसाठी वाहतुकीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मार्ग असलेल्या रुखी शेरवली संगलट रस्त्यात मोठं भगदाड पडलंय. त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक सुरक्षेच्या कारणामुळे बंद ठेवावी लागली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आणि मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तालुक्यातील खेडकडे जाणाऱ्या मार्गावर रुखी गावाच्या हद्दीतील रस्त्यात बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास भलं मोठं भगदाड पडल्याची घटना घडली. सदर प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यामुळे रुखी मार्गे शेरवली संगलटकडे जाणाऱ्या एसटी बसेससह खाजगी वाहनांची वाहतूक बंद ठेवावी लागली. विद्यार्थ्यांचे आणि नोकरदार वर्गांचे यामुळे हाल झाले. रुखी शेरवली आणि संगलट या मार्गावरील रस्त्याची सुधारणा व्हावी यासाठी रुखी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिदायत देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेऊन रस्ता सुधारण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रुखी शेरवली संगलट खेड मार्गाची सुधारणा वेळीच केली गेली असती तर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली नसती. ही घटना पाहता आता सार्वजनिक बांधकाम विभागानं किमान रस्ता सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. जर घेतला नाही तर आपल्याला रस्ता सुधारण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन करावं लागेल. जनआंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असा स्पष्ट इशारा रुखी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिदायत देसाई यांनी प्रशासनाला दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजी राजे यांचं रक्त हिरवं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विशाळगडाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना काही दिवसांपूर्वी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी जात असताना स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांची गाडी पाठीमागे असताना सुद्धा हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी स्वराज्य संघटनेनं स्वीकारली. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विशाळगड प्रकरणावरून स्वराज्य संघटना आक्रमक झाली होती. विशाळगड प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी टीका करताना ते वादग्रस्त विधान केलं होतं. जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंची माफी मागावी अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली. माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली. विशाळगड प्रकरणावरून आव्हाडांनी केलेली टीका त्यांना महागात पडणार असल्याचं बोललं जातं. स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या हल्ल्यानंतर तात्काळ एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या व्हिडिओत स्वराज्य संघटनेचा एक कार्यकर्ता आपण या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली हे सांगताना दिसून येतोय. 7 सप्टेंबर 2024 रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालंय. मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान 4,300 ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100%, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50% तिकीट दरात सवलत दिली जाते. 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी 3,500 बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये 800 बसेसची वाढ करण्यात आली. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा सण आहे.
किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचं एक अतूट नातं आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 4,300 ज्यादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. या बसेस आरक्षणासाठी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून सदर बसेसचं आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे. एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसादनगृह उभारण्यात येणार आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गणेश उत्सवासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जादा गाड्यांचं आरक्षण फुल झाल्याने कोकण रेल्वेनं मध्य रेल्वेच्या सहयोगानं रत्नागिरीपर्यंत धावणाऱ्या आणखी 5 विशेष गाड्या जाहीर केल्या. या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्या तसेच यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी रेल्वेनं जाहीर केलेल्या विशेष गाड्यांमध्ये रेल्वे क्रमांक 0-11-31 लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते रत्नागिरी विशेष गाडी सप्ताहातून 2 शुक्रवार आणि शनिवार म्हणजे 6-9 आणि 7-9 तसेच 13-9 आणि 14-9 रोजी रात्री 8 लोकमान्य टिळक टर्मिनल्सतून सुटेल आणि ही रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 5 रत्नागिरी येथे पोहोचेल. तर रेल्वे क्रमांक 0-11-32 रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनल सप्ताहातून 2 शनिवार रविवार म्हणजे 7-9 आणि 8-9 तसेच 14-9 आणि 15-9 2024 रोजी सकाळी 8:40 रत्नागिरी येथून सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी 17:15 ती लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे पोहोचेल. गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण रेल्वेनं गणेश उत्सव काळात विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. केंद्र शासन राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेऊन गावामध्ये छोटे उद्योजक तयार झाले. या सर्व योजनांचं रूपांतरण करून एकत्रितपणे गावागावात कारखाने निर्माण करता येतील का त्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी लवकरच कार्यशाळा घ्यावी असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलंय. MSME क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे इग्नाईट महाराष्ट्र या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन आज रत्नागिरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आलं. त्यांच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार बोलत होते. यावेळी उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाट, कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त ऋजा शेख, मैत्रीचे समन्वय अधिकारी किशोर गिरोल्ला, फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपर्ट ऑर्गनायझेशनच्या रिशू मिश्रा, CDBचे मनोज डिंगरा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, गजानन करमरकर आदी उपस्थित होते. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरता रास्त भाव दुकानदारांमध्ये 4G तंत्रज्ञान असलेल्या ईपॉस मशीन बसवण्यात आल्या. राज्यात काही दिवसापासून रास्तभाव दुकानामधील ईपॉस मशीनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी आल्याने सर्व्हर समस्येमुळे राज्यातील रास्तभाव दुकानांमधून IMPDS पोर्टलवरील सुविधेमार्फत ऑफलाईन अन्नधान्य वाटपास मान्यता देण्यात आली. त्यानुसार राज्यातील रास्तभाव दुकानदारांचं लॉग इन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आलं असून ज्या रास्तभाव दुकानाचं लॉग इन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आलं नसेल अशा रास्तभाव धान्य दुकानदारांचं लॉग इन तालुका स्तरावर तयार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचं निराकरण होईपर्यंत एक विशेष बाब म्हणून ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात आली. तसेच ऑफलाईन सुविधा फक्त माहे जुलै 2024 अन्नधान्य वितरणाकरता उपलब्ध राहणार आहे. सर्व रास्तभाव धान्य दुकानदार आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी यांनी याबाबतची नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केले.
मुसळधार पावसामुळे केरळमधील अनेक भागांमध्ये पूर आला असताना आता उत्तर भारतातही तशी स्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे दिल्लीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. पाठोपाठ उत्तरखंडामध्येही अतिवृष्टी सुरू झाली आहे. केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर लिंचोली जवळ ढगफुटीची घटना झाली, त्यामुळे काही क्षणात मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली. ढग फुटल्याने ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. अनेक भागांमध्ये पाणी साचलं असलं तरी अद्याप कोणतीही जीवितहानीचं वृत्त समोर आलं नाही. मात्र केदारनाथला जाणारी पदयात्रा विस्कळीत झाली. पदयात्रेच्या मार्गावर ढग फुटल्याने 50 ते 200 तीर्थयात्रेकरू अडकल्याचं वृत्त नुकतंच समोर आलंय. या पदयात्रेतील मार्ग असलेल्या परिसरात भूसंकलन होऊन रस्त्याचा 30 मीटरचा भाग दुर्घटनाग्रस्त झालाय. केदारनाथला जाणाऱ्या पायी मार्ग दुर्घटनाग्रस्त झाल्याने या मार्गावरील दळणवळण पूर्णपणे ठप्प झालंय. स्थानिक प्रशासनानं मदतीसाठी एक बचाव पथक घटनास्थळी पाठवलं आहे. रात्रभर चालू असलेला मुसळधार पाऊस लिंचोली आणि महाबली भागात झालेल्या भूसंकलनानंतर मंदाकिनी नदीपात्रात मोठे दगड पडल्याने नदी आता एखाद्या झऱ्यासारखी झाली आहे. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तसेच मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये संयुक्तपणे मुंबई विद्यापीठाचा 57वा युवा महोत्सव 2 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. या महोत्सवात रत्नागिरी उत्तर विभागातील 5 तालुक्यातील सुमारे 20 महाविद्यालये सहभागी होणार आहेत. विभागीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये 42 प्रकारच्या स्पर्धा होणार असून त्यात नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य, कला या मुख्य प्रकारांमध्ये विविध स्पर्धा होतील. रत्नागिरी उत्तर विभागातील 100 विद्यार्थी या स्पर्धा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यातील प्रथम 3 क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धक महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठात होणाऱ्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत निवडलं जाणार आहे. युवा महोत्सवाच्या उद्घाटनास मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक निलेश सावे तसेच विविध विषयातील तज्ज्ञ परीक्षक आणि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समिती चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले, सहजीवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि MBA महाविद्यालयाचे चेअरमन नंदकुमार गुजराती तसेच इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी आणि MBA डायरेक्टर डॉक्टर प्रसाद भणगे यांनी आवश्यक ती तयारी केली आहे. उत्तर रत्नागिरी विभागाचे समन्वयक डॉक्टर संतोष मराठे, सहसमन्वयक डॉक्टर राजेश राजम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करावं असं आवाहन त्यांनी केलंय. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अमोल पाटील आणि सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत. जागतिक हिपेटायटिस दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत जनजागृती करण्यात आली. हिपेटायटिस हा व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारा आजार असून यामुळे लिव्हर सुजण्याची शक्यता असते. हिपेटायटिस बी आणि सी तीव्र होऊन त्याचं रूपांतर लिव्हर सिरॉसिस किंवा कॅन्सरमध्ये होऊन मृत्यू देखील ओढवू शकतो. होय, हिपेटायटिस टाळता येऊ शकतो असा फलक घेऊन जागतिक हिपेटायटिस दिनानिमित्त राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय व्हायरल हिपेटायटिस नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत रॅली काढण्यात आली. नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद, डॉक्टर संजय कुटकुटकी, पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगळे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनानंतर हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा रुग्णालय रत्नागिरी अंतर्गत कावीळची मोफत तपासणी आणि उपचार, हिपेटायटिस बी पॉझिटिव्ह मातेच्या बाळाला जन्मानंतर 24 तासाच्या इंजेक्शन HBIG देऊन आपण संभाव्य धोका टाळू शकतो. धूम्रपान टाळा, कर्करोगास टाळा असं फलक हाती घेऊन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी रॅलीत सहभागी झाले. जयस्तंभ मार्गे मध्यवर्ती बसस्थानकाजवळ रॅली आल्यानंतर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून उपस्थितांची जनजागृती केली. त्यानंतर या रॅलीची जिल्हा शासकीय रुग्णालयात सांगता झाली.
जून 2024 मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या CA फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकता जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळच्या 6 विद्यार्थ्यांनी CA फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होऊन रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली आहे. CA कोर्सच्या प्रवेश परीक्षेसाठी CA फाउंडेशन परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेकरता संपूर्ण देशभरातून वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येनं प्रविष्ट होतात. यामध्ये रोटरी स्कूलच्या वाणिज्य शाखेतील श्रेया बामणे, पूजा जाधव, अनिकेत कुलकर्णी, साक्षी लंबाडे, आर्यन भोसले आणि प्रतीक मोरे यांनी आपल्या हुशारीच्या बळावर CA फाउंडेशन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलं. या सर्व विद्यार्थ्यांची रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना CA फाउंडेशनची तयारी सुरू झाली होती. यासाठी त्यांना रोटरी स्कूलमधील शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होतंय. या यशस्वी विद्यार्थ्यांना वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी CA फाउंडेशन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होते. आजपासून पुढील 4 दिवस म्हणजे 4 ऑगस्ट पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली. 4 ऑगस्ट पर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचं माणिकराव खुळे म्हणाले. तसेच मिळालेल्या अधिक माहितीनुसार राज्यातील 14 जिल्ह्यात अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.